आजचा आठवी पुढी माता या विषयामध्ये आपल्याला घटक वर्गीकरण त्यामध्ये उपघटक शब्द हा भाग त्या ठिकाणी पाहायचा आहे. तर त्यामध्ये आपल्याला माहिती की यामध्ये प्रश्न जर स्वरूपात पाहिला तर वेगळा शब्द किंवा गटात न बसणारा पद आपल्याला त्या ठिकाणी शब्द ओळखायचा असतो. तर यामध्ये प्रामुख्याने आपल्याला प्रश्न पाहायला दिलेला आहे, एक गब्बरी, दुसरा सूर पारंगी, तिसरा पिके आणि चौथा शब्द दिलेला बुद्धिबळ. यामध्ये आपण जर शब्दाचं निरीक्षण केलं तर दुसरा पर्याय हा वेगळा दिसतो, सूर पारंगी. कारण हे जे हा जो खेळ आहे हा ग्रामीण भागातला खेळ आहे आणि कबड्डी क्रिकेट आणि बुद्धिबळ हे राष्ट्रीय स्तरावर खेळले जाणारे खेळ आहेत. त्याचप्रमाणे म्हणून आपल्याला दोन दुसरा वापरून त्या ठिकाणी गोल करावा लागेल. त्यानंतर दुसरा प्रश्न दिलेला आहे, त्यामध्ये पहिला शब्द आहे फणस, दुसरा सीताफळ, तिसरा पपई आणि चौथा आंबा. आता यामध्ये सर्व फळं आहेत, परंतु या फळामधील बीचं निरीक्षण केलं बीज, तर आपल्याला फणस, सीताफळ आणि पपई यामध्ये अनेक बीज दिसतात, परंतु आंब्यामध्ये चौथा पर्याय जो आहे आंब्यामध्ये एकच बीज आहे, होय होय म्हणतो. म्हणून पर्याय क्रमांक चार हा वेगळा घटक त्यामध्ये दिलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक चार बोलतात. त्यानंतर प्रश्न तिसरा दिलेला आहे, पहिला शब्द आहे त्यामध्ये बोटी, दुसरा बांगडी, तिसरा लाडू आणि चौथा चेंडू. आता या ठिकाणी निरीक्षण करता सर्व वस्तू गोलाकार दिसतात, परंतु पर्याय क्रमांक दोन बांगडी ही जी आहे ही पूर्ण वर्तुळाकार आहे आणि बाकीच्या गोष्टी बोटी, लाडू आणि चेंडू या गोलाकार आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन बांगडी हा शब्द वेगळा त्या ठिकाणी घटक आहे. म्हणून पर्याय क्रमांक दोनचं वर्तुळ आपल्याला गोल करता येईल. त्याचप्रमाणे चौथा प्रश्न दिलेला आहे, त्यामध्ये पहिला काय हातोडा, दुसरा सुरी, तिसरा चाकू आणि चौथा आहे सुरी. आता यामध्ये आपण सर्व वस्तूचं निरीक्षण करता सुई, चाकू आणि सुरी या वस्तू धारदार आहे आणि हातोडा हा वेगळा त्या ठिकाणी शब्द आहे. म्हणून पर्याय क्रमांक एक हा वेगळा आहे. म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक एकचं वर्तुळ त्या ठिकाणी काय करावं लागेल, गोल करावं लागेल.